आता पाहुयात महाफास्ट 100 बातम्या. राज ठाकरे दिल्लीत, आज अमित शहांसोबत बैठकीची शक्यता. मनसेला माहितीमध्ये सहभागी करण्यावर हालचाली. राज ठाकरेंची गेल्या 4 दिवसांमधली दुसरी दिल्ली वारी. राज ठाकरे TV9 मराठीच्या कॅमेरामध्ये कैद. मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग. मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यावर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती. राज ठाकरेंच्या दिल्ली वारीनंतर चर्चांना उधाण. राज ठाकरेंनी व्यापक भूमिका घेतली आहे. आमचे आणि त्यांचे विचार सध्या जुळत आहेत. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य. राज ठाकरे आणि आमची विचारधारा सारखीच, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य. भाजप आणि मनसेची विचारधारा जुळते. दक्षिण मुंबईसाठी बाळा नांदगावकरांचा सकारात्मक विचार होऊ शकतो. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरे मास लीडर, त्यांचा माहितीला फायदा होईल. ते आमच्या सोबत आले तर त्यांचं स्वागतच. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिरसाटांची प्रतिक्रिया. मनसे आणि भाजपची युती राज्यासह देशाच्या हिताची. राज ठाकरे सुरुवातीच्या काळामध्ये मोदींचं कौतुक करायचे. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. राज ठाकरे दिल्लीच्या बादशहाच्या पाया पडायला गेले असतील. अंबादास दानवेंची राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून खोचक टीका. भाजप राज ठाकरेंना एखादा तुकडा टाकेल, दानवेंचं वक्तव्य. शिरसाटांनी सोमवारी राजकीय स्फोट होण्याचे संकेत दिले होते. शिरसाटांच्या गौप्य स्फोटानंतर मनसे माहितीमध्ये जाण्याच्या हालचालींना वेग. राहुल गांधींच्या वक्तव्यानं बाळासाहेबांच्या आत्म्याला किती दुःख झालं असेल. मोदींचा तेलंगणातून हल्ला बोल. शिवाजी पार्कच्या सभेतील राहुल गांधींच्या शक्तीशी लढणार या शब्दावरून मोदी तुटून पडले. तमाम हिंदू बांधवांनो, शब्द कालपासून बंद झाला. बाळासाहेबांचे विचार गाडणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्द बोलायची त्यांनी हिंमत झाली नाही. शिंदेकडून ठाकरेंचा समाचार. हिंदू बांधवांनो हा शब्द गाळा अशी गांधींनी ठाकरेंना अट घातली होती का? आशिष शेलारांचा खोचक सवाल. तर शेलारांवर जास्त न बोललेलं बरं म्हणत अरविंद सावंतांचा पलटवार. मी भाषण कशी करायची आता मिंधे मला सांगणार का? ठाकरेंचं शिंदेना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंना जनतेनं तडीपार केलंय. ठाकरेंच्या भाजप तडीपारच्या घोषणेवर मुख्यमंत्री शिंदेचा पलटवार. ठाकरेंनी काल माफी मागायला पाहिजे होती. हिंदूंचा अपमान करणाऱ्यांसोबत ठाकरे का बसले? एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. फडणवीसांना घरफोडीचा लायसन्स द्या. भाजपाला पक्षचिन्ह कमळाऐवजी हातोडा देऊन टाका. फडणवीसांच्या पक्षफोडीच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार. अजित पवारांची भूमिका पटली नाही. वयस्कर माणसाची किंमत करत नाही. बारामतीमध्ये अजित पवारांचे सख्ते बंधू श्रीनिवास पवारांची अजित पवारांविरोधात भूमिका. श्रीनिवास पवारांना बारामती विधानसभेसाठी पुत्रमोह आला असेल. युगेंद्र पवारांना उमेदवारी देऊन पवारांच्या आणखी जवळ जावं यासाठी वक्तव्य. मिटकरींचा हल्लाबोल. घर फोडणं ही भाजपची चाल. श्रीनिवास पवार बरोबर बोलले. श्रीनिवास पवारांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. श्रीनिवास पवारांनी टीका केली नाही तर मन मोकळं केलं. श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंना बारामतीमधील तालुकाध्यक्षांची नावही माहिती नसणार. बारामतीच्या डोंजे गावातून रुपाली चाकणकरांचा सुळेंवर निशाणा. तर लग्न करून दिल्यावर मुलीनं माहेरी फार लुडबुड करू नये, चाकणकरांचा खोचक सल्ला. बारामतीमध्ये कामं केली तशी पूर्ण मतदारसंघामध्ये करण्यासाठी संधी द्या. बारामतीमधल्या मेळाव्यामध्ये सुनेत्रा पवारांचं आवाहन. पुण्यातील जनता अजित पवारांच्या कायम पाठीशी, सुनेत्रा पवारांचा विश्वास. युती धर्म पाळणं कर्तव्य असल्याचं विजय शिवतारेंना सांगितलेलं आहे. बारामतीच्या जागेवरून विजय शिवतारे बंडाच्या भूमिकेत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवतारेंना सबुरीचा सल्ला. कर्माने मरतील असं मुख्यमंत्री शिंदे बोलले नाही. शिवतारेंचे बरेचसे गैरसमज बैठकीमध्ये दूर केले. शंभूराज देसाईंची माहिती. शिंदेंनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवतारेंचा यू टर्न. माझ्या बोलण्यातून विपर्यास झाला. चुकीनं मुख्यमंत्री असं बोललो, शिवतारेंकडून सारवासारव. युती धर्म पाळायला हवा अशी मुख्यमंत्र्यांची सूचना. मात्र 2-4 दिवसांमध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. अजित पवार त्यांच्या कर्मानं मरतील, पराभवाचा धनी आपण व्हायला नको असा शिंदेचा सल्ला. शिवतारेंचा दावा. शिंदेच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता. पहिल्या यादीमध्ये 10 उमेदवारांची नावं असणार. सूत्रांची माहिती.
नवीन मित्र आल्यानं जुन्या मित्रांना विसरू नये, जागा अटपावरून रामदास आठवलेंचा फडणवीसांना टोला, 48 पैकी 2 जागा आरपीआयला देण्याची आठवलेंची मागणी। 16 जागांचा प्रस्ताव मवीला अमान्य, अद्याप चर्चेचे दरवाजे खुले, वंचितने लवकर निर्णय घ्यावा, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याची भूमिका। जसं सुप्रिया सुळे आणि सुनीता पवार एकमेकांविरोधात प्रचार करतात, मग मी देखील रक्षा खडसेंच्या विरोधात माझ्या पक्षाचा प्रचार करणार, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। माझ्यासमोर खडसे साहेब किंवा कुणी असलं तरी लढणार, एकनाथ खडसेंच्या वक्तव्यावर रक्षा खडसेंचं प्रत्युत्तर, मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाणार आणि विजयी होणार, रक्षा खडसेंचा विश्वास। नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून दबाव तंत्र, श्रीकांत शिंदेंनी गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं भाजपमध्ये नाराजी, बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांच्या उमेदवारीसाठी दबाव टाकणार। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये आम्हाला सांगलीची जागा, हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टींशी चर्चा सुरू, संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचं निश्चित। सांगलीच्या जागेवरून मवियामध्ये रस्सीखेच, सांगलीचा तिढा सुटला, विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार, जागेबाबत नाना पटोलेंचं वक्तव्य। सोलापूरमध्ये 2 लाख मतांनी रणजितसिंह निंबाळकर निवडून येतील, शिंदेगडाचे आमदार शहाजीबापू पाटलांचा विश्वास। लोकसभा निवडणुकीमध्ये रायगडची जनता मला कौल देईल, सुनील तटकरे यांचा विश्वास, तर एनडीए 400 पार होणार, तटकरेंचा दावा। सुशीलकुमार शिंदेंकडून प्रणिती शिंदेंची उमेदवारी जाहीर, प्रणितीला दिल्लीमध्ये पाठवायचंय, सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात वक्तव्य। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमधून पुन्हा लोकसभेचं तिकीट, अझदुद्दीन ओवेसी यांच्याकडून उमेदवारी जाहीर। निलेश लंके जरी उमेदवार असले तरी राम आमच्याकडे, राम राज्य आलं, आता लंकापतीचं अस्तित्व राहणार नाही, भाजपच्या अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या आढावा बैठकीमध्ये प्रदेश महामंत्री विजय चौधरींचा निलेश लंकेंवर निशाणा। माढ्यामध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, नाराज धैर्यशील पाटील अपक्ष लढण्याची शक्यता, शरद पवारांच्या पक्षाकडून लढण्याचा मोहितेंच्या समर्थकांचा आग्रह। काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिंदे गटामध्ये जाण्याची चर्चा, मी काँग्रेस सोडणार नाही, प्रिया दत्त यांनी चर्चा नाकारली। प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षाकडून नांदेडच्या जागेसाठी उमेदवार जाहीर, नांदेड लोकसभेसाठी अॅडव्होकेट अविनाश भोसीकरांना तिकीट। भाजप मुख्यालयामध्ये कोर कमिटीची बैठक, शहा नड्डांसह योगी आदित्यनाथ बैठकीला उपस्थित, तर महाराष्ट्रामधून फडणवीस आणि बावनकुळेंची हजेरी। आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं काम सुरू, हिंसक गुन्ह्यांवर सकारात्मक मार्ग काढणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। सगळे सोयरेबाबतच्या हरकतींची छाननी सुरू, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आता आचारसंहिता लागली, त्यांचा पोळ्याचा सण आलाय, शिंदेंच्या सगेसोऱ्यांच्या वक्तव्यावर जरांगेंची खोचक प्रतिक्रिया। पैठणमधील मराठा समाजाशी मनोज जरांगे पाटील आज संवाद साधणार, तर मराठा आंदोलनाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी आज अंतरवालीमध्ये बैठक। उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर, तर उमरखेड अर्धापूरमध्ये संवाद मिळावा। साहेब वाचवा, पोलिसांची धाड पडते असं बांगर सांगायचे, कुठल्या तरी आंदोलनाची केस असेल म्हणून बांगर यांना वाचवायचं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। राऊतांकडून संतोष बांगर यांचा भंगाराचा उल्लेख, संतोष बांगरच्या दाढीमिशा भविष्यामध्ये शिल्लक राहणार नाहीत, राऊतांची टीका। शेतकरी अडचणीत असतानाही मंत्री दिसत नाही, अजितदादा गटाच्या मंत्र्यांना राजीनामा दिल्याची चर्चा, रोहित पवारांचा कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा। 50 पक्ष एकत्र येऊन एनडीएला हरवणं हा पालिशपणा, धनंजय मुंडेंचं वक्तव्य, तर आता उद्धव ठाकरे हे शरद पवारांचे नेते झाले असतील, धनंजय मुंडेंचा टोला। वंचितच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपच्या चिन्हासोबत प्रणिती शिंदेंचा फोटो ट्विट, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी, वंचितनं ट्विट करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना टिवचलं। प्रणिती शिंदेंना तातडीनं पोलिसात गुन्हा दाखल करायला सांगितलंय, वंचितकडून प्रणिती शिंदेंवर केलेल्या ट्विटवरून नाना पटोले आक्रमक। सुजय विखेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विखे पाटलांनी घेतली राम शिंदेंची भेट, राम शिंदेही अहमदनगर लोकसभेसाठी होते इच्छुक, विखेंकडून डॅमेज कंट्रोल सुरू असल्याची माहिती। पुण्यातील अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण, अष्टविनायकाचं दर्शन आता एका दिवसात घेता येणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा। बेस्ट उपक्रमाच्या 170 बस गाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित, कुर्ला मरोळ आणि आणिक या स्थानकांमध्ये यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी बेस्टचा उपक्रम। बीबीए बीएमएस बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी सीईटी सेलकडून अंमलबजावणी। मुंबईमध्ये आज एका दिवसासाठी 15% पाणी कपात, रबरी ब्लाडरमधील बिघाडीनंतर तिसेच्या जलाशयातील पाणी पातळी पूर्ववत करण्यासाठी पालिकेचा निर्णय।
नाशिकची जागा भाजपला सोडण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसाठी ठिय्या. नाशिकचा खासदार कमळाचा पदाधिकाऱ्यांकडून घोषणा. नाशिकमधील महायुतीच्या जागावाटपाचा वाद चव्हाट्यावर. वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले. विजेचे खांब कोसळल्यानं विद्युत पुरवठाही खंडित. अवकाळीमुळे पिकांचंही नुकसान. लातूरच्या जळकोट आणि औराद शहांजी परिसरामध्ये अवकाळीचा तडाखा. जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचं नुकसान. नागपूर जिल्ह्यामधल्या पारशिवनी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. भाजी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. धुळे शहरामध्ये पावसाअभावी पाण्याचा प्रश्न. गंभीर पाण्यासाठी महिलांची गावातील विहिरींवर गर्दी. शासनानं पाण्याची सोय करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. मात्र पालिकेचं दुर्लक्ष. अपघात टाळण्यासाठी चंदू हमालाकडून स्वतः खड्ड्यांची डागडुजी. होळीनिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठ सजली. वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं बाजारपेठेमध्ये उत्साह. पुण्याच्या हिरडस मावळ खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय बांबू शेती प्रशिक्षण शिबिर. बांबूची शाखीय पद्धतीनं रोपवाटिका उभारणी करण्याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. पुण्याच्या भोरमधील बाजारवाडी गावामध्ये काल भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. पुण्याच्या विविध भागातील मल्लांचा सहभाग. आखाडा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी. मुंबईमध्ये 2 दिवसात 12,000 फलक काढले. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश. मुंबई फलकमुक्त झाल्याचा प्रशासनाचा दावा. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमधील प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 15 भरारी पथकं तैनात. 70 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 19 लाखांवर मतदारांची नोंदणी. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगा पळसाच्या फुलांनी बहरल्या. झाडांच्या नवीन पालव्यांमध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये निसर्गाची रंगीबिरंगी कमिया. नंदुरबारमधील धडगाव शहरामध्ये आदिवासींच्या भोंगऱ्यामध्ये बाजाराला सुरुवात. पारंपरिक मिरवणूक काढत आदिवासी बांधवांचा जल्लोष. जळगावमधल्या मन्यारखेडामधील भीषण आगीमध्ये मजुरांची 3 घरं जळून खाक. 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. सांगलीच्या मिरजेत वेल माशाची उलटी विकणाऱ्यांना 3 जणांना अटक. तब्बल 19 कोटींची उलटी जप्त. बीड जिल्ह्याच्या उंदरीमध्ये हरिनाम सप्ताहाला आलेल्या महिला आमदाराच्या सासऱ्याला मराठा युवकांचा विरोध. केजच्या आमदार नमिता मुंदडांच्या सासऱ्याविरोधात मराठा समन्वयकांची घोषणाबाजी. धैर्यशील मोहिते पाटलांच्या बैठकीनंतर म्हाडा लोकसभेमधला तिढा वाढला. संजय शिंदेच्या फार्म हाऊसवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थकांची बैठक. आमदार संग्राम जगताप भाजप खासदार सुजय विखेंच्या प्रचारासाठी मैदानात. गेल्या निवडणुकीमध्ये जगताप सुजय विखेंच्या विरोधात उमेदवार होते. गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम. गडचिरोलीच्या जागेसाठी अद्याप महायुती आणि मवियाचे उमेदवार ठरले नाहीत. गडचिरोलीसाठी कुणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष. लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांची तपासणी. कोगनोळी टोलनाक्यावर वाहनांची तपासणी. मंत्री गिरीश महाजनांनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट. शिवेंद्रराजे भोसलेंसोबत महाजनांची बंद दाराआड चर्चा. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. माहितीकडून मीच उमेदवार शिवाजीराव आढळरावांचा दावा. माहितीकडून मला कामाला लागण्याचे आदेश. मुख्यमंत्र्यांकडून मला उमेदवारीचे संकेत. आढळरावांचा दावा. परभणीमध्ये खासदार संजय जाधवांना मराठा युवकांचा विरोध. मारुतीचे दर्शन घेण्यासाठी आलेले असताना युवकांचा विरोध. बीड जिल्ह्याच्या उंदरीमध्ये हरिनाम सप्ताहाला आलेल्या महिला आमदाराच्या सासऱ्यांना मराठा युवकांचा विरोध. केजच्या आमदार नमिता मुंदडांच्या सासऱ्यांविरोधात मराठा समन्वयकांची घोषणाबाजी. नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक. आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकारणी नेत्यांना गावबंदी. मराठा समाजानं बंदीचे बॅनर लावले. मनोज सरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ होणार. बीडमध्ये आतापर्यंत सरांगेंविरोधात 9 गुन्हे दाखल. तर इशारा सभेत वापरलेल्या जेसीबीवर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूरांचे संकेत. मनोज सरांगेंच्या परळीमधल्या महासंवाद बैठकीला प्रशासनानं परवानगी नाकारली. 20 मार्चला परळी वैजनाथमध्ये महासंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जेव्हा प्रशासनाला नाही राहिले भान, न राहिली आम्हा मतदारांची जाण, मग आम्ही काय करावे मतदान. पुण्याच्या पाषाण भागामधील प्रशासनाला कंटाळलेल्या नागरिकांची बॅनरबाजी. रत्नागिरीमधल्या राजकीय फलक झाकण्याचं काम सुरू. आचारसंहिता लागू झाल्यानं नगर परिषद प्रशासन ऍक्शन मोडवर. मुंबई इंडियन्स संघानं रोहित शर्माला कर्णधार पदावरून का हटवलं. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हार्दिक पांड्या आणि मार्क बाउचरनं बोलणं टाळलं. व्हिडिओ व्हायरल.